महत्त्वाची बातमी आहे जागा वाटपा संदर्भातली. महाविकास आघाडीचे 260 जागांचं जागा वाटप ठरलंय. 28 जागांवर प्रचंड रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळतंय. आजच जागा वाटप फायनल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. आजच महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण होईल अशी शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुनील काळे फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सुनील, महाविकास आघाडीचे 260 जागांचं जागा वाटप ठरलेलं आहे आणि आज हे काम संपूर्ण होणार आहे, याविषयी काय अधिक माहिती मिळते? निश्चितच जवळपास 288 पैकी 260 जागांच्या संदर्भामध्ये अंतिम जो निर्णय आहे तो आज झालेला आहे आणि काही 28 जागा आहेत त्या महत्वाच्या जागा आहेत ज्यावरती तिन्ही पक्षांचा क्लेम आहे किंवा दोन पक्षांचा क्लेम आहे त्याच्यावरती प्रचंड रस्सीखेच आहे. त्यामध्ये मुंबई आणि विदर्भातल्या जागांचा समावेश असल्याची माहिती आपल्या सूत्रांनी दिलेली आहे आणि त्यामुळे 260 जागांच्या संदर्भामध्ये जागा वाटप ठरलं जरी असलं तरी सुद्धा 28 जागांवरती प्रचंड रस्सीखेच आहे आणि छोट्या घटक पक्षांना सुद्धा देण्यासाठी दबाव आहे. त्यामुळे त्या संदर्भातला निर्णय आजच्या बैठकीत होणं अपेक्षित आहे. नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वाच्या माहितीबद्दल. तर आपण पाहतोय या क्षणाची महत्त्वाची बातमी. महाविकास आघाडीचे 260 जागांचं जागा वाटप ठरलेलं आहे. 28 जागांवर प्रचंड रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र तरी देखील आजच जागा वाटप फायनल होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीची आजची बैठक अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेली आहे आणि आजच जागा वाटप पूर्ण होईल अशी शक्यता आहे.